हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित मार्च 2020 विचारलेलं एक उदाहरण पाहणार आहोत. आणि हे उदाहरण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील आहे. तर परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उदाहरण याप्रमाणे आहे. ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक डी जो आहे -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीतील दुसरे व तिसरे पद काढा. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे -2 आणि सामान्य फरक जो आहे तो दिलेला आहे -2. तर यावरून आपल्याला दुसरं आणि तिसरं पद काढायचं आहे. तर ॲन्सर आपण देणार आहोत पहिले पद ए, म्हणजेच या ठिकाणी T1 बरोबर आहे -2. यानंतर सामान्य फरक जो आहे डी बरोबर आपल्याला दिलेला आहे -2. आणि आपल्याला काढायचं आहे दुसरं आणि तिसरं पद. मग या ठिकाणी दुसरं पद T2 बरोबर T1 अधिक D बरोबर T1 किती आहे -2 आणि डी म्हणजे सामान्य फरक आहे -2 अधिक -2 बरोबर -4. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे तिसरं पद. दुसरं पद आलेलं आहे आपलं -4. तिसरं पद T3 बरोबर T2 अधिक D. तर दुसरं पद -4 अधिक सामान्य फरक आहे -2 बरोबर -4 अधिक -2 बरोबर -6. म्हणजेच या ठिकाणी दुसरं पद आलेलं आहे -4 आणि तिसरं पद आलेलं आहे -6. T2चं सूत्र आपल्याला माहिती आहे, T2 बरोबर T1 अधिक D आणि T3चं सूत्र आहे T2 अधिक D. तर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.